नमस्कार सर्वांना. आज आपण आपल्या गावाची ओळख हा पाठ स्पष्टीकरण व स्वाध्यायसह अभ्यासणार आहोत. परिसराभ्यास इयत्ता तिसरी, पान नंबर 33 ते 37. आपण गावात आपल्या कुटुंबासोबत राहत असतो. आपले घर, मित्र, शाळा, कॉलेज, व्यवसाय हे गावातच असतात. आपण गावाच्या नावावरून ओळखले जातो. उदाहरणार्थ रवी लातूरचा आहे, सीमा अहमदनगरची आहे. याप्रमाणे गावाच्या नावावरून आपल्याला ओळखले जाते. प्रत्येकाला आपल्या गावाचा अभिमान असतो. आज आपण आपल्या गावाची ओळख हा पाठ पाहणार आहोत. करून पहा, दिलेल्या शब्दकोड्यातून गावांची नावे शोधा. इथे चौकटीमध्ये शब्दांचे कोडे दिलेले आहे. यातून आपल्याला वेगवेगळ्या गावांची नावे शोधायची आहेत. चला तर शोधूयात. भंडारा, जालना, बीड, खडकी, देहू, नाशिक, सावंतवाडी, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, अशा प्रकारे या शब्दकोड्यातून गावाची नावे आपण शोधली आहेत. गाव कसे तयार होते? खूप प्राचीन काळी शेतीचा शोध लागण्यापूर्वी माणूस भटके जीवन जगत होता. त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यांवर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि पाणी यांच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली. एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून गाव तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती, म्हणून लोकांमध्ये कामांची वाटणी झाली. उदाहरणार्थ लाकडी अवजारे तयार करणे, त्यांची दुरुस्ती करणे, कापड विणणे, दागिने बनवणे, मातीची भांडी तयार करणे, असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात सांगा पाहू. बरोबर, शेती करण्यासाठी खुरपे, विळा, घमेले, कुदळ, फावडे या अवजारांचा वापर केला जातो, किंवा ही अवजारे लागतात. पहा चित्रामध्ये आपल्याला इथे काही शेतीची अवजारे दिसत आहेत. शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा आणि कृषी प्रदर्शनाला भेट द्या. तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी भरणाऱ्या कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू, तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू किंवा वस्तू आहेत. आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये राहतो. हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा हा एक तालुका आहे. औंढा तालुक्यामध्ये नागनाथाचे मंदिर आहे. हे नागनाथाचे मंदिर म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे, म्हणून या तालुक्याला औंढा नागनाथ असे नाव आहे आणि ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. गावात मंदिर, लेणी, मशीद, चर्च, स्मारक, किल्ला, वस्तुसंग्रहालय इत्यादी वास्तू असतात. या वास्तूंवरून गावाची ओळख निर्माण होत असते. ऐतिहासिक वास्तूमधून आपल्याला आपल्या गावाच्या संपन्नतेचे दर्शन घडते. आपल्याला गावाचा इतिहास समजण्यास मदत होते. या वास्तू हा आपला मौल्यवान ठेवा आहे. तो सुरक्षित राहणे आवश्यक आहे. हा ठेवा जपणे ही आपली जबाबदारी आहे. गावाचा उरूस, जत्रा, एखादे धार्मिक स्थळ, किल्ला यामुळे गावाचे नाव प्रसिद्ध होते. उदाहरणार्थ रायगड किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो. करून पहा, तुमच्या गावाचे नाव कसे पडले याची माहिती पालकांना किंवा शिक्षकांना विचारा. व्यक्ती, फळ, फूल, झाड, प्राणी, पक्षी, पाणी
यांच्या नावांशी निगडीत असणाऱ्या गावांची नावे शोधा व लिहून काढा. प्रत्येक गावाला नाव असते, तसेच रस्ता, चौक, पेठ यांनाही नावे असतात. ही नावे कशी पडली याचा शोध घ्या. माहीत आहे का तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज सुरत येथून परत येत असताना नाशिक जिल्ह्यातील तळेगाव दिंडोरी या गावाजवळ थांबले. तिथे त्यांनी आपल्या सैन्याचा तळ ठोकला होता, त्यामुळे या गावाला तळेगाव हे नाव पडले. अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव पाट या गावाच्या परिसरात पूर्वी धामण या नावाचे वृक्ष मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्या गावाला धामणगाव असे नाव पडले. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात आष्टी धोतरजोड्याची नावाचे गाव आहे. तेथे पूर्वी उत्तम व तलम धोतरजोड्या तयार होत असे, त्यामुळे त्या गावाला आष्टी धोतरजोड्याची म्हणून ओळखले जाते. आता आपण थोडी पुढे माहिती पाहणार आहोत शिवराम हरी राजगुरु यांची. शिवराम हरी राजगुरु हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख क्रांतिकारक होते. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव हे तीनही क्रांतिकारक प्रसिद्ध आहेत. पुणे जिल्ह्यात खेड या गावी राजगुरूंचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीस गेले. तेथे हनुमान व्यायामशाळेत त्यांनी देशभक्तीची दीक्षा घेतली. वयाच्या 15व्या वर्षी संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी ते बनारसला गेले. त्यांना मराठी, संस्कृत, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा अनेक भाषा अवगत होत्या. सुखदेव आणि भगतसिंग यांच्याशी त्यांची विशेष मैत्री होती. पुढे राजगुरूंनी क्रांतिकार्यात भाग घेतला. देशासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करले. त्यांची स्मृती म्हणून त्यांच्या खेड या जन्मगावास राजगुरुनगर असे नाव देण्यात आले आहे. करून पहा जागतिक वारसा दिन. 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी एखाद्या किल्ल्याला किंवा राष्ट्रीय स्मारकाला भेट द्या, त्यांचे महत्त्व जाणून घ्या. जागतिक वारशाच्या संरक्षणासाठी कोणते नियम आहेत ते नियम संकलित करा. आपल्या परिसरातील ऐतिहासिक वास्तू, इमारती, जुने वाडे यांची चित्रे काढा आणि ती खालील चौकटीत चिकटवा. गावाला किल्ला किंवा जुन्या वास्तू यांच्यामुळे जसा मोठेपणा मिळतो, तसाच तो गावातील माणसांमुळे व त्यांच्या महत्त्वाच्या कार्यामुळे देखील मिळतो. आपल्या परिसरातील सैनिक, लेखक, कलावंत इत्यादींची माहिती गोळा करा. त्यांना शाळेत निमंत्रित करून त्यांची मुलाखत घ्या. माहीत आहे का तुम्हाला, संत गाडगे महाराजांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जाणोरकर होय. त्यांचे मूळ गाव अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेंडगाव म्हणजेच शेणगाव आहे. संत गाडगे बाबांनी कीर्तनाद्वारे लोकजागृती केली. कीर्तनातून ते लोकांना प्रश्न विचारत आणि स्वतःच उत्तरे देत. आपली माणसं गरीब का राहिली, तर त्यांच्यापाशी विद्या नाही म्हणून. तेव्हा ते लोकांना शिका असे आवाहन करत असत. त्यांना 20व्या शतकातील थोर संत म्हणून ओळखले जाते. त्यांच्या जनसेवेच्या कार्यामुळे त्यांच्या गावाचे नाव अजरामर झाले आहे. दिलेले चित्र पहा. या चित्रामध्ये आठवडा बाजार आणि वाहतुकीची साधने दिसत आहेत. आठवडा बाजार म्हणजे आठवड्यातून एक वेळेस भरणारा हा बाजार असतो, किंवा सप्ताहातून एक दिवस गावचा बाजार भरत असतो. तर दुसऱ्या चित्रामध्ये वाहतुकीची साधने दिसत आहेत. यामध्ये बैलगाडी आहे, ट्रक आणि बस आहेत. करून पहा गावच्या आठवडा बाजारात जाऊन एखाद्या दुकानदाराला भेटा. पुढील प्रश्नांच्या आधारे त्याची मुलाखत घ्या.
आता मुलाखत घेण्यासाठी इथे काही प्रश्न दिलेले आहेत. तुम्ही किती वर्षे हा व्यवसाय करत आहात? तुमच्या दुकानात कोणकोणत्या वस्तू विक्रीला असतात? तुम्ही वस्तू कोठून आणता? वस्तूंच्या वाहतुकीसाठी कोणकोणत्या साधनांचा वापर केला जातो? अशा प्रकारे तुम्ही दुकानदाराला विविध प्रश्न विचारून त्यांची मुलाखत घेऊ शकता. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक आठवडे बाजारावर अवलंबून असतात. या बाजारात गरजेच्या सर्व वस्तू मिळतात. यात प्रामुख्याने अन्नधान्य, भाजीपाला, शेतीची अवजारे, कपडे इत्यादी वस्तू उपलब्ध होतात. बाजाराच्या निमित्ताने गावाच्या परिसरातील लोक एकमेकांना भेटतात, त्यांना त्यांची खुशाली समजते. माहीत आहे का तुम्हाला, महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या लोकदैवतांच्या यात्रेत विविध जाती जमातीचे लोक श्रद्धेने सामील होतात. त्यांच्या जगण्याशी संबंधित व्यवहारही तेथे होत असतात. त्याचाच एक भाग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बाजार तेथे भरतात. उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यातील जेजुरी व अहमदनगर जिल्ह्यातील मढी ही तीर्थक्षेत्रे गाढवाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यातील माळेगाव या तीर्थक्षेत्री घोडे आणि गाढवे यांचा बाजार भरतो. अशा बाबींमुळेही गावाची ओळख होते. काय करावे बरे? आठवडा बाजार व वाहतुकीची साधने या दोन चित्रांचा संबंध तुम्हाला जोडता येतो का ते पाहायचं आहे. आठवडा बाजाराला जाण्यासाठी छोटे छोटे व्यापारी लोक बैलगाडीचा आणि जर मोठे व्यापारी असतील तर ट्रकमध्ये माल वाहून नेण्यासाठी या वाहतुकीच्या साधनांचा वापर करत असतात. तसेच माल खरेदी करण्यासाठी जाणारे गिराहिक लोक हे बसचा वापर करतात. म्हणजेच आठवडा बाजार आणि वाहतुकीची दिलेली साधने यांचा खूप जवळचा संबंध येतो. करून पहा, शेजारील चौकटीत व्यक्तीचे नाव, गावाचे नाव, नातेसंबंध, प्राण्याचे नाव, भाजीचे नाव असे दडलेले आहे ते शोधा. कोल्हापूर, मकरंद, काका, दीर, अभिजीत, दार, मेथी, कोल्हा, शेपू, दाजी इत्यादी नावे शोधता येतील. आपण काय शिकलो? अनेक वस्त्यांचे मिळून गाव तयार होते. शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ऐतिहासिक वास्तूंमुळे काही गावांची ओळख निर्माण होते. गावातील माणसे व त्यांच्या महत्त्वाच्या कार्यामुळे गावाला मोठेपण मिळतो. बाजारात गरजेच्या वस्तू मिळतात. याप्रमाणे आपण या पाठामध्ये शिकले आहे. आता आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. अप्रश्न, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक एक, गावात कोणकोणत्या वास्तू असतात? गावात मंदिर, लेणी, मशीद, चर्च, स्मारक, किल्ला, वस्तू संग्रहालय इत्यादी वास्तू असतात. प्रश्न दुसरा, गावाचे नाव कशामुळे प्रसिद्ध होते? गावाचा उरूस, जत्रा, एखादे धार्मिक स्थळ, किल्ला यामुळे गावाचे नाव प्रसिद्ध होते. प्रश्न आ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. त्यातील पर्याय क्रमांक एक, रायगड किल्ल्यामुळे डॅश डॅश जिल्हा ओळखला जातो. आता रिकामी जागे शब्द येईल रायगड. रायगड किल्ल्यामुळे रायगड जिल्हा ओळखला जातो. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक डॅश डॅश बाजारावर अवलंबून असतात. रिकामी जागा येईल आठवडे. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक आठवडे बाजारावर अवलंबून असतात. आता तुम्हाला खालील उपक्रम करून पाहायचा आहे. तुमच्या परिसरात असलेल्या वास्तूंची माहिती मिळवा आणि तुमच्या गावाबद्दलची माहिती मिळवा.